निलंबन झालं आज सत्यमेव जयते. असं आहे की आदरणीय कोर्टाने जे काही निकाल दिले सुप्रीम कोर्टाने वगैरे त्या निकालाच्या बाबतीमध्ये आम्ही काहीही बोलू शकत नाही. आम्हाला कोर्टाच्या जो काही जे आहे त्यांचं सांगणं किंवा त्यांचं काम त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. आता प्रश्न असा आहे की 12 आमदारांचं निलंबन केलं कोणी? सरकारनं नाही केलं, ते विधानसभेनं केलेलं आहे. आता विधानसभेने जर तो निर्णय घेतला असेल तर हा जो त्या निकाल आला आहे त्या निकालाचा अभ्यास विधानसभेचं सचिवालय करेल आणि मग अध्यक्ष त्या संदर्भातला त्यांचं काय मत आहे ते सांगतील, प्रदर्शित करतील आणि मग विधानसभा त्याच्यावर निर्णय घेईल. असं एक खरं आहे की अनेकांचे बाबा यांना काय अधिकार आहेत, त्यांना काय अधिकार आहेत, राज्यपालांना काय अधिकार आहेत, विधानसभेला काय अधिकार आहेत, लोकसभेला काय अधिकार आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या देशामध्ये वारंवार मी होत असलेल्या पाहिलेल्या आहेत. जसं राज्यपालांना सुद्धा जे आहे 12 आमदार त्यांची काही नियुक्ती करायची होती, वर्ष दीड वर्ष राहावी इथे राहिले, ते सुद्धा कोर्टात गेलं होतं. कोर्टाने सुद्धा अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं किंवा हे त्याचा निर्णय व्हायला पाहिजे म्हणून निर्णय नाही झाला. बरं, या अशा प्रकारची निलंबनं ज्या काही इथेच होतात असं नाही. आता मागच्या लोकसभेच्या राज्यसभेच्या जे अधिवेशन झालं तिथे काही खासदारांचं निलंबन केलं, ही सगळी मंडळी जी आहे यांचं निलंबन झालं, ते बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निर्णय धरून सातत्यानं त्या संदर्भामध्ये आंदोलन करत होते, परंतु तो निर्णय काही मागे घेतला गेला नाही. त्यामुळे ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभेच्या राज्यपालांचे अधिकार, विधानसभेचे अधिकार, लोकसभा राज्यसभेचे अधिकार, कोर्टाचे अधिकार, ह्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ज्या आहेत चर्चा यापुढे सुद्धा झालेल्या आहेत. आणि तो मोठा आणि सरकारला पूर्ण व्यवस्थेचं बहुमत मिळाल्यानंतर ते पण तो पण आदेश कोर्टाने दिलेला होता, सुप्रीम कोर्टाने. आणि सुप्रीम कोर्टाच्या खरं म्हटलं तर देखरेखी खालीच जे आहे ते बहुमत सिद्ध झालेलं आहे, त्याला तर यांच्या सर्टिफिकेटची काय गरज आहे? राज्यसभेचे अधिकार, कोर्टाचे अधिकार, ह्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ज्या आहेत चर्चा यापुढे सुद्धा झालेल्या आहेत. आणि तो एक मोठा इतिहासच आहे खरं म्हणजे पाहायला गेलं तर या सगळ्या. तर मला असं वाटतं की ठीक आहे की आता त्या 12 सन्माननीय आमदारांचं निलंबनच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्या बाबतीमध्ये विधानसभा विधानसभा सचिवालय अध्यक्ष जे आहे ते ठरवते की या निर्णय म्हणून त्यांना आज त्याचा ते स्वीकार करतात न करतात किंवा त्यापासून त्यांचं काही मत आहे किंवा हे स्वायत्त आहे त्याच्यावर इतर काही गोष्टीच्या ज्या आहेत त्याच्यापासून त्यांना संरक्षण आहे विधानसभेच्या विधानसभा विधानसभा अध्यक्षांना, असं ते विचार करतो. त्याच्यानंतर काही बोलणं जे आहे योग्य होईल असं मला वाटतं.